नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. रोजच्या रोज पुणे, मुंबई, नाशिक, नारायणगाव, कोथिंबीर बाजार भाव पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील कोथिंबीर जागेवर गॅरेटचे भाव शेवटी मिळतील. सुरुवात करणार आपण कोल्हापूर बाजार समितीपासून. अवघोधी 48 क्विंटलची कमीत कमी तर 5,000 रुपयापासून जास्तीत जास्त 10,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते. पुणे मांजरी बाजार समितीमध्ये 35,155 नगांची आवक झाली ती कमीत कमी दर 8 रुपयापासून जास्तीत जास्त 15 रुपये प्रति नगापर्यंत होते. खेडमध्ये 5,000 नगांची आवक होती कमीत कमी दर 1,000 रुपयापासून जास्तीत जास्त 3,000 रुपये प्रति शेगड्यापर्यंत होते. श्रीरामपूर बाजार समितीमध्ये 1,500 नगांची आवक होती कमीत कमी दर 30 रुपयापासून जास्तीत जास्त 40 रुपये प्रति नगापर्यंत होते. कल्याणमध्ये 3 नगांची आवक दावत आहे कमीत कमी दर 20 रुपयापासून जास्तीत जास्त 50 रुपये प्रति नगापर्यंत होते. सोलापूर बाजार समितीमध्ये 5,395 नगांची आवक झाली ती कमीत कमी दर 1,500 रुपयापासून जास्तीत जास्त 2,400 रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते. अमरावती बाजार समितीमध्ये 15 क्विंटलची आवक होती कमीत कमी दर 8,000 रुपयापासून जास्तीत जास्त 12,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते. अमरावतीमध्ये आज भाव वाढलेले आहेत. जळगाव बाजार समितीमध्ये 16 क्विंटलची आवक होती कमीत कमी दर 7,000 रुपयापासून जास्तीत जास्त 9,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते. पुणेमध्ये 1,34,307 नगांची आवक होती कमीत कमी दर 1,000 रुपयापासून जास्तीत जास्त 2,600 रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते. पुणे खडकीमध्ये 800 नगांची आवक होती कमीत कमी दर 18 रुपयापासून जास्तीत जास्त 22 रुपये प्रति नगापर्यंत होते. पुणे मोशीमध्ये 14,700 नगांची आवक होती कमीत कमी दर 15 रुपयापासून जास्तीत जास्त 20 रुपये प्रति नगापर्यंत होते. नागपूर बाजार समितीमध्ये फक्त 180 क्विंटलची आवक होती कमीत कमी दर 6,000 रुपयापासून जास्तीत जास्त 11,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते. मुंबई बाजार समितीमध्ये 639 क्विंटलची आवक होती कमीत कमी दर 2,500 जास्तीत जास्त 3,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते. मंगळवेढा बाजार समितीमध्ये 2,300 नगांची आवक होती कमीत कमी दर 13 रुपयापासून जास्तीत जास्त 38 रुपये प्रति नगापर्यंत होते. कामठी बाजार समितीमध्ये 5 क्विंटलची आवक होती कमीत कमी दर 8,000 रुपयापासून जास्तीत जास्त 10,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते. हिंगणा बाजार समितीमध्ये फक्त 1 क्विंटलची आवक होती कमीत कमी दर 8,000 रुपयापासून जास्तीत जास्त 10,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते. रत्नागिरी बाजार समितीमध्ये 1,850 नगांची आवक होती कमीत कमी दर 2,900 जास्तीत जास्त 3,600 रुपये प्रति शेकड्यापर्यंत भाव होते. काल नाशिकचे बाजार समितीची आवक होती 997 क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर होता 5,000 रुपयापासून जास्तीत जास्त 13,000 रुपये प्रति क्विंटलमध्ये. काल नाशिकमध्ये भयंकर 2 ते 2,500 रुपयांनी मोठी वाढ झालेली आहे आणि नारायणगावमध्ये सुद्धा 1,10,800 नगांची आवक होती कमीत कमी दर तिथे 501 रुपयापासून जास्तीत जास्त 5,501 रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील कोथिंबीरचे भाव थोडे सुधारलेले आहेत. आज सरासरी 900 ते 1,000 रुपये प्रति कॅरेट आहेत आणि टॉपचे म्हणलं तर 1,100 ते 1,150 रुपये प्रति जागेवर खरेदी आहे तेपर्यंतच्या. हे शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन आपल्या मालाची नीट विक्री करावी आणि आपले येडे ऑल असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे. जय जवान, जय किसान, धन्यवाद.